Welcome all. I am Murchak Dare and we are going through our subject Elements of Electrical Engineering. आज आपण टॉपिक नंबर 5 दैट इज फ्रैक्शनल हॉर्स पॉवर मोटर चालू करणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट व्हाट इज मीन बाय फ्रैक्शनल हॉर्स पॉवर. ठीक आहे. फ्रैक्शनल हॉर्स पॉवर मोटर जर तुम्ही एचपी मोटर्स असं म्हणतात. ठीक आहे. हे जे काय आहेत ते तुमचे सगळे इंडक्शन मोटर. ते कुठे तुमच्या एसी मोटर्स आहेत. एसी मोटर बद्दल जे आपण ऐकणार आहे माहिती घेणार. एसी मोटर ची आपण ऐकणार आहे माहिती घेणार. इन अदर वर्ड्स आपण याला काय म्हणू शकतोय. एसी मोटर्स हा तुमचा टॉपिक आहे. हा टॉपिक आहे तुमचा एसी मोटर्स. ठीक आहे. जसं आपण डीसी मोटर्स बघितलो तो डीसी मोटर कशावरती चालतो होता. डीसी सप्लाय वरती. हा कशावरती चालणार. एसी सप्लाय वरती. सिंगल फेज इंडक्शन मोटर्स. ठीक आहे. जसं मी तुम्हाला म्हणतो फ्रैक्शनल हॉर्स पॉवर्स किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय सिंगल फेज मोटर्स. आता सिंगल फेज इंडक्शन मोटर्स म्हणजे काय बघा. सिंगल फेज इंडक्शन मोटर इज अ एसी मोटर वेअर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इन टू मेकॅनिकल एनर्जी. दिस इंडक्शन मोटर रिक्वायर्स ओनली वन फेज सप्लाय फॉर देअर प्रॉपर ऑपरेशन. दे आर कॉमनली यूज्ड इन लो पॉवर ऍप्लिकेशन. ठीक आहे. सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणजे काय आहे. अशी मोटर जी तुमची इलेक्ट्रिकल एनर्जीचं काय करते मेकॅनिकल एनर्जी मध्ये काय करते रूपांतर करते. ती इलेक्ट्रिकलचं कन्वर्जन कशामध्ये करणार मेकॅनिकल मध्ये करणार. त्याला काय म्हणणार आपण सिंगल फेज इंडक्शन मोटर्स. मग तुमच्या जो घरातला पंप आहे जो तुम्ही वॉटर काय करण्यासाठी पंपिंग साठी वापरताय. ठीक आहे. त्यानंतर बरेचसे सिंगल फेज मोटर्स आहेत. तुमचे तुमची गिरण असेल तुमचा फॅन असेल. ठीक आहे. तुमचे सगळे कसे आहेत सिंगल फेज इंडक्शन मोटर्स आहेत. कसे आहेत तुमचे सिंगल फेज इंडक्शन मोटर्स आहेत. आणि त्याचे वेगवेगळे काय तुमचे ऍप्लिकेशन आहेत वेगवेगळे त्याचे उपयोग आहेत. फक्त ते काय करते जर तुम्हाला विचारलं सिंगल फेज इंडक्शन मोटर म्हणजे काय. अशी मोटर जे इलेक्ट्रिकल सप्लाय घेते आणि तुम्हाला काय करते मेकॅनिकल एनर्जी मध्ये त्याचं रूपांतर करून देते. त्याला काय म्हणायचं सिंगल इंडक्शन मोटर किंवा एसी मोटर्स. ठीक आहे. ह्या मोटरला काय लागतोय एसी सप्लाय किंवा सिंगल फेज एसी सप्लाय. म्हणजे काय तुमचं फक्त फेज अँड न्यूट्रल असणार. त्या ठिकाणी काय असणार आहे फक्त ओनली फेज आणि न्यूट्रल. याला आपण काय म्हणतो सिंगल फेज सप्लाय म्हणतो ना. तुम्हाला आता मे बी समजलं असेल सिंगल फेज सप्लाय म्हणजे काय. त्या ठिकाणी फक्त फेज आणि न्यूट्रल असतोय. त्याला काय म्हणतो आपण सिंगल फेज सप्लाय. ओके. या ठिकाणी तुमची एसी मोटरची डायग्राम आहे बघा किंवा सॉरी जी तुमची एसी मोटर ऍक्च्युअली दिसते त्याचं काय कन्स्ट्रक्शन डायग्राम. ठीक आहे. अशीच तुमची काय असते इंडक्शन मोटर असते. जर तुम्ही ही बघितलं आपण असेल वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वगैरे इथे तुमचा टर्मिनल बॉक्स असतोय. या ठिकाणी तुम्ही कनेक्शन देणार असताय. ओके. हा तुमचा शाफ्ट आहे. इथे तुम्ही काय करू शकताय जे काही बेल्स असतात वगैरे ते तुम्हाला मेकॅनिकल वर जे करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही काय करणार ते कपल करणार. हा शाफ्ट तुम्ही कशाला कनेक्टेड केला असतोय. आतमध्ये इथं रोटर असतोय. जसं डीसी मोटर कन्स्ट्रक्शन आहे ना त्या प्रकारेच आहे बऱ्यापैकी. आणि वरती तुमचा काय हा स्टेटर आहे. ठीक आहे. वरचा जो पार्ट दिसतो तुम्हाला तो काय स्टेटर आहे. आणि वरती त्याच्या काय तुमची फ्रेम. त्याच्यावरती तुमची काय असणार आहे ही फ्रेम आहे. सॅम्पल कन्स्ट्रक्शन सॉरी आता एसी मोटरचं काय फायदे बघा. सिंपल कन्स्ट्रक्शन चीप कॉस्ट बेटर रिलायबिलिटी इजिएस्ट टू रिपेअर अँड बेटर मेंटेनन्स आर सम ऑफ इट्स मार्केबल ऍडव्हान्टेजेस. ठीक आहे. आपण जनरली काय करतोय सगळीकडे एसी मोटर्स वापरतोय. आणि आता का वापरतोय. एक तर सिंपल कन्स्ट्रक्शन आहे त्याची कॉस्ट पण कमी आहे रिलायबल आहे. ठीक आहे. त्यानंतर ते रिपेअर करण्यासाठी सोपा आहे किंवा मेंटेनन्स जो आहे तो लगेच होऊ शकतोय. त्यामुळे काय तुम्ही सगळीकडे एसी मोटर्स वापरताय. आता कन्स्ट्रक्शन ऑफ सिंगल फेज एसी इंडक्शन मोटर. इट हॅज टू मेन पार्ट्स नेमली स्टेटर विच वन स्टेशनरी अँड रोटर विच वन इज रोटेटिंग. ठीक आहे. ह्याच्यात काय दोन पार्ट्स आहेत. एक स्टेटर असणार आहे एक असणार आहे तुमचा रोटर असणार आहे. ठीक आहे. हा तुमचा स्टेटर असेल आतमध्ये काय असेल तुमचा इथं रोटर असेल. ओके. द स्टेटर वाइंडिंग इज कनेक्टेड टू एसी सप्लाय. द एसी सप्लाय प्रोड्युसेस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इन द एअर गॅप बिटवीन द स्टेटर अँड रोटर. द फील्ड रोटेट्स ऍट अ सिंक्रोनस स्पीड अँड इट इज डिनोटेड बाय एनएस. इट इज मॅथमॅटिकली एक्सप्रेस्ड एज एनएस इज इक्वल टू 120 एफ बाय पी.
इंटू आरपीएम, ठीक है? काय सांगितलं बघा, तुम्ही काय करणार आहे, स्टेटर साइडला तुम्ही सप्लाय देणार आहे, जसं तुम्ही स्टेटरची वाइंडिंग होते डीसी मशीन मध्ये, सेम तुमची काय असणार आहे एसी मध्ये पण काय असणार, तुमच्या स्टेटरला वाइंडिंग असणार आहे, त्याला तुम्ही सप्लाय दिल्यानंतर काय होणार आहे त्यामध्ये रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. का? तर तुमचं एसी सप्लाय आहे ना, त्यामुळे कसं फील्ड तयार होणार, तुमचं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. त्यानंतर ते एअर गॅप मध्ये रोटेट झाला म्हणून काय होणार, तुमचा रोटर पण काय होईल, रोटेट व्हायला सुरू होईल, आणि ते ज्या स्पीडने फिरणार आहे त्या स्पीडला आपण काय म्हणतोय, सिंक्रोनस स्पीड. त्याला काय म्हणतो आपण, सिंक्रोनस स्पीड. आणि त्यासाठी फॉर्म्युला काय, तुमचं सिंक्रोनस स्पीड साठी एन एस म्हणजे सिंक्रोनस स्पीड बरोबर 120 गुणुले एफ म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी, ठीक आहे, एसी साठी फ्रिक्वेन्सी येणार, डिवाइड बाय पी म्हणजे नंबर ऑफ पोल्स, नंबर ऑफ पोल्स. जसं तुम्ही बघितलं होता पोल्स, ठीक आहे, या ठिकाणी पण काय असणार तुमचे असे पोल्स असणार, बरोबर आहे. इथे पोल किती आहेत, दोन आहेत, यावरती काय असणार, तुमची स्टेटरची वाइंडिंग असणार आहे, मध्ये रोटर असणार आहे, त्याला तुमचा शाफ्ट कनेक्टेड असणार आहे हा, ठीक आहे. सेम कन्स्ट्रक्शन आहे की स्टेटर आहे रोटर आहे, तुम्हाला आता समज असेल ते. द इंडक्शन मोटर ऍक्च्युअली रोटेट ऍट अ स्पीड विच इज स्लाइटली लेस दॅन अ सिंक्रोनस पोल, सॉरी सिंक्रोनस स्पीड. जी तुमची सिंक्रोनस स्पीड आहे एन एस, त्यापेक्षा जी मोटर आहे तुमची ती स्लाइटली बिलो रोटेट होते, म्हणजे काहीतरी एन स्पीड ने ती काय होते, मोटर तुमची रोटेट होते. द रोटर इज सेट टू बी स्क्विरल केज टाइप. तो तुमचा रोटर आहे तो स्क्विरल केज टाइप आपण म्हणतोय. ऍज अ कन्स्ट्रक्शन ऑफ रोटर अपियर्स टू बी लाईक द स्क्विरल केज. जसं तुमचं स्क्विरल म्हणजे काय, जे चांदणी तुम्ही म्हणताय किंवा खारुताय म्हणताय, ठीक आहे, त्याच्या शरीरावर जसे पट्ट्या असतात, त्याच्या शरीरावरती जसे तुमचे पट्टे असतात, तसे सेम तुमचा काय असतोय, रोटर दिसत असतोय. आता हा काय दिसतोय बघा, तुमची खारुत आहे, त्याच्या पाठावरचे जे पट्टे असतात त्या टाईप तुमचं काय कन्स्ट्रक्शन दिसते. सेम तुमचा रोटर काय असतोय, त्यासारखा करत असतोय, दिसत असतोय, ठीक आहे. त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, कन्स्ट्रक्शन ऑफ स्क्युरल केज रोटर, हे दिसतंय काय, हे तुमचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, तुमच्या स्क्युरल केज सारखं आहे. स्क्युरलचं जसं केज असते किंवा स्क्युरलच्या पट्ट्यावर जे तुमचे पट्ट्या असतात, पट्ट्या असतात, त्या प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा, ठीक आहे. ॲज शोन इन फिगर द रोटर कन्सिस्ट ऑफ कॉपर और अल्युमिनियम बार्स विच आर परमनंटली शॉर्ट सर्किटेड ऍट द बोथ एंड्स युझिंग कंडक्टिंग रिंग्स कॉल्ड ॲज एंड रिंग्स, ठीक आहे. तुम्ही काय करणार, कॉपरची किंवा अल्युमिनियमची बार घेणार आणि ते तुमच्या एका डिस्कला काय करणार, ते जॉईंट करणार, किंवा त्याला आपण काय म्हणतोय, एंड रिंग्स. त्याला काय म्हणतोय आपण, एंड रिंग्स. तुमच्या शेवटी जे रिंग असतात त्याला काय म्हणायचं, एंड रिंग्स, ठीक आहे. आता ऑपरेटिंग प्रिन्सिपल बघा, अ सिंगल पेज एसी सप्लाय इज कनेक्टेड टू द स्टेटर वाइंडिंग, दिस फोर्सेस एन अल्टरनेटिंग करंट थ्रू द स्टेटर वाइंडिंग, दिस करंट प्रोड्युसेस एन अल्टरनेटिंग फ्लक्स इन द एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर. This flux passes over the rotor conductor and induces EMF into it. Due to this induced voltage, a current starts flowing through the rotor conductor. This current then produces its own flux called as rotor flux. The main flux produced by the stator winding interact with the rotor flux to produce the torque. The rotor flux get produced due to the principle of induction, hence the name of the motor is induction motor. सेम प्रिन्सिपल आहे. तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा, ज्यावेळी तुम्ही काय करणार आहे, स्टेटरला तुम्ही सप्लाय देणार, स्टेटरला काय देणार, सप्लाय देणार, त्यावेळी ह्यामध्ये काय तयार होणार आहे, तुमचं मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक काय होणार, तुमचं फ्लक्स तयार होणार आहे, ठीक आहे. म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स कसं असणार आहे, तुमचं रोटेटिंग असणार आहेत, ते कसे असणार आहेत, रोटेटिंग असणार आहेत, आणि ते कुठे जाऊन कट होणार, तुमच्या रोटरला जाऊन कट होणार, त्यामध्ये पण काय तयार होणार, तुमचं फ्लक्स तयार होणार, ठीक आहे, प्लस तुमचं ईएमएफ तयार होणार. ऍज पर तुमचे फॅरडेज लॉ, ठीक आहे, व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड इट एक्सपिरियन्स फोर्स ऑन इट. तर तुम्ही काय केला, एखादा करंट कॅरिंग कंडक्टर जर तुम्ही मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला, म्हणजे रोटर तुम्ही त्या फील्ड मध्ये ठेवला, तर त्यावरती काय होतं, फोर्स लागतोय, आणि त्या फोर्स तुमची मोटर काय होत्या, फिरायला चालू होत्या, ठीक आहे.
इट इज इम्पोर्टेंट टू नोट दैट सिंगल फेज इंडक्शन मोटर आर नॉट सेल्फ स्टार्ट. ठीक है, खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्हाला सांगतो मी सेल्फ स्टार्टिंग का नसते वगैरे. ठीक आहे, फक्त प्रिन्सिपल समजला का बघा काय करणार तुम्ही. पहिला इथं सिंगल फेज एसी सप्लाय देणार तुमच्या स्टेटरला, त्यामुळे काय होणार अल्टरनेटिंग करंट जो तो पास होणार स्टेटर वाइंडिंग मुळे, त्यामध्ये काय होणार अल्टरनेटिंग फ्लक्स तयार होणार तुमच्या त्या एअर गॅप मध्ये. स्टेटर आणि रोटरच्या मध्ये काय होणार तुमचं फ्लक्स तयार होणार. ते फ्लक्स काय होणार आहे तुमचे तुमच्या रोटर वरती पास होणार आहे आणि त्यामध्ये काय तयार होणार तुमचं ईएमएफ तयार होणार. ठीक आहे, आणि त्या जे काय व्होल्टेज तयार होणार आहे त्यामुळे काय होणार करंट फ्लो व्हायला चालू होणार तुमच्या रोटर मध्ये, रोटर कंडक्टर मध्ये. आणि त्या करंटमुळे तुमच्या रोटर मध्ये पण काय तयार होणार फ्लक्स तयार होणार. तुमच्या रोटर मध्ये पण काय होणार फ्लक्स तयार होणार. आणि जे तुमचं मेन फ्लक्स आहेत जे तुम्ही स्टेटर वाइंडिंग मुळे तयार झालेत ते कशाला इंटरॅक्ट होणार आहेत तुमच्या रोटर फ्लक्सला, आणि त्यामुळे काय होणार त्यामध्ये टॉर्क तयार होणार आहे. ठीक आहे, जर दोन फ्लक्स तुमचे एकत्र आलं तर काय होणार यामध्ये टॉर्क तयार होणार किंवा फोर्स लागणार आहे, आणि त्या फोर्समुळे तुमची काय होते मोटर फिरायला चालू होते. आणि तुमचं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या प्रिन्सिपलवर वर्क होते, म्हणजे काय नाव दिले तुम्ही इंडक्शन मोटर. आता सेल्फ स्टार्टिंग कशी असते वगैरे ते आपण बघूया. ठीक आहे, जसं त्यांनी सांगितलं सेल्फ स्टार्टिंग नसते, तुम्हाला सिंपल मध्ये सांगतो सेल्फ स्टार्टिंग का नसते. सिंगल पेज एसी सप्लाय जर तुम्ही वेवफॉर्म काढला तर अशी असते, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा 0 to 2 काय तुमचा 5 एम किंवा मॅक्झिमम आहे. ठीक आहे, परत 0 आहे, परत इथे मॅक्झिमम 5 एम आहे. आता काही वेळेला तर 0 पण होते बघा. मग काय होणार आहे इथे तुमची मोटर चालू व्हायला सुरुवात होईल, पीक घ्यायला चालू करत तोपर्यंत परत 0 झाल्यामुळे काय होईल मोटर स्टॉप होईल. परत चालवण्यासाठी म्हणजे पीक घेईल परत तो 0 झाल्यामुळे स्टॉप होईल. त्यामुळे तुमची मोटर काय होत नाही चालू होत नाही, कारण तुमचा सप्लाय 0 मॅक्झिमम 0 मॅक्झिमम असं करतोय ना, त्यामुळे तुमची मोटर काय होत नाही चालू होत नाही. मग त्यासाठी आपण काय करतोय डबल रिव्हॉल्विंग फील्ड थेअरी वापरतोय. ठीक आहे, डबल रिव्हॉल्विंग फील्ड थेअरी वापरतोय. आता हे तुमचं ईएमएफ तयार होणार तो कुठल्या एका वाइंडिंगमध्ये तयार होणार ना, समजते का बघा. मग मी काय करणार अजून एक स्टेटरला काय करणार वाइंडिंग जोडणार, म्हणजे स्टेटर साईडला काय करणार अजून एक वाइंडिंग जोडणार, म्हणजे स्टेटर साईडला मी एकूण 2 वाइंडिंग जोडणार. त्यामुळे माझे ईएमएफ पण किती तयार होणार तुमचे 2 तयार होणार. आता जो दुसरा ईएमएफ तयार होणार आहे तो कसा असणार आहे, ठीक आहे, कायसा तो असा असेल. म्हणजे याचा अर्थ काय, ह्या 0 कंडिशनला काय असणार तुमचा दुसऱ्या फील्डचा ईएमएफ मॅक्झिमम कंडिशनला असणार आहे, जेणेकरून तुमची मोटर काय जी बंद पडत होती 0 जाऊन ती बंद पडू नये, त्यासाठी आपण काय केलोय एक्स्ट्रा वाइंडिंग ऍड केलोय किंवा एक्स्ट्रा ईएमएफ किंवा फ्लक्स तयार केलोय रोटेटिंग. त्यामुळे तुम्हाला इथे समजेल बघा जो 0 होत होता तो आता होणार नाही, कारण इथे मॅक्झिमम आहे प्लस इथे 0 होत होता त्या कंडिशनला पण काहीतरी तुमची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमची मोटर काय होईल फिरायला चालू होईल. ओके, मे बी तुम्हाला समजलं असेल. इन ऑर्डर टू मेक इंडक्शन मोटर सेल्फ स्टार्टिंग इट इज नेसेसरी टू प्रोड्यूस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड अँड इन ऑर्डर टू डू सो देअर शुड बी ऍट लिस्ट 2 मॅग्नेटिक फील्ड, जसं मी तुम्हाला आता दाखवलो, विच सॅटिस्फाय द फॉलोइंग 2 कंडिशन्स. सॉरी, तर 2 कंडिशन कुठल्या कुठल्या बघा. The two magnetic fluxes should be shifted by 90 degree with respect to each other in space. That is, if one flux is horizontal, then other one should be vertical. जसं तुम्हाला सांगितलं 1-0 असेल तर दुसरा तुमचा मॅक्झिमम किंवा हाफला तरी असला पाहिजे. ठीक आहे, ऑल्सो द टू मॅग्नेटिक फ्लक्स शुड बी इन टाइम कॉन्टेक्ट. ओके, टाइम कॉन्टेक्ट मध्ये असणार आहेत ती. इफ द फ्लक्सेस आर रिप्रेझेंटेड बाय फेजर्स देन देअर शुड बी 90 degree फेज शिफ्ट बिटवीन देम. आता ऑब्व्हियसली 90 degree असणार आहे का सांगा, 1-0 असेल तर 1 मॅक्झिमम आहे ना, या दोघांच्या मध्ये काय असणार आहे तुमची फेज शिफ्ट कशाची असणार आहे 90 ची असणार आहे. ठीक आहे, काय सांगितले बघा, सिंगल फेज स्टेटर वाइंडिंग कॅन नॉट सॅटिस्फाय दिस 2 कंडिशन बिकॉज अ सिंगल वाइंडिंग कॅन प्रोड्यूस ओनली 1 फ्लक्स. एक जर तुम्ही वाइंडिंग वापरला तर एकच फ्लक्स तुमचा प्रोड्यूस होणार आहे. हेन्स सम मॉडिफिकेशन आर रिक्वायर्ड टू डू
टू बी डन, तर काय मॉडिफिकेशन करणार आहे, जसे मी तुम्हाला सांगितलं तसं एक वाइंडिंग एक्स्ट्रा ऍड करायचं, विच हॅव बीन डिस्कस्ड लेटर ऑन. ठीक आहे, तुम्हाला ते सांगतो मी. आता मी बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलंच आहे, पुढे आपण ते कंडिशन बघणार पण कशा कशा आहेत. ठीक आहे, आता प्रिन्सिपल कसं आहे बघा तुमचं, जे काय तुम्हाला सपोज प्रिन्सिपल विचारलं डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेरीचं प्रिन्सिपल सांगा म्हणून, तर प्रिन्सिपल काय, डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेरी स्टेट्स दॅट एनी अल्टरनेटिंग क्वांटिटी कॅन बी रिझॉल्व्ड इन टू कॉम्पोनंट्स विच रोटेट इन ऑपोजिट डायरेक्शन टू इच अदर विथ इच वन हॅव्हिंग अ मॅग्नेट्यूड विच इज हाफ ऑफ पीक मॅग्नेट्यूड ऑफ द अल्टरनेटिंग क्वांटिटी. सिम्पल भाषेत सांगतो तुम्हाला काय, तुम्हाला काय करायचे, दोन फ्लक्स तयार करायचे. ठीक आहे, ते एकमेकाला काय असले पाहिजेत, विरुद्ध असले पाहिजेत, एक झिरो तर एक मॅक्झिमम, किंवा दोघांच्या मध्ये हाफ डिस्टन्स तरी असलं पाहिजे. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, डबल फील्ड रिव्हॉल्विंग थेरी. ओके, आता स्प्लिट फेजिंग कसं करणार. ठीक आहे, जसं तुम्हाला सांगितलं ना दोन वाइंडिंग कसं करणार, ते आता बघूया. इन ऑर्डर टू मेक सिंगल फेज मोटर सेल्फ स्टार्टिंग टू वाइंडिंग आर प्रोव्हाइडेड इन्स्टेड ऑफ वन. ओके, द ऍक्सेस ऑफ स्टेटर वाइंडिंग आर डिस्प्लेस्ड बाय 90 degree रेट्रिकल. त्या ठिकाणी जर तुम्ही बघितला, तुमच्या आधी कशी होती, तुम्ही एकच स्टेटर वाइंडिंग कनेक्ट करत होता. आता आपण काय करणार आहे, दोन वाइंडिंग, म्हणजे एक तुमची मेन वाइंडिंग असणार आहे आणि एक तुमची स्टार्टिंग वाइंडिंग किंवा ऑक्झिलरी वाइंडिंग असं त्याला म्हणतोय आपण, ती असणार आहे. हे तुमची स्टेटर साईडला झाली आणि तुमचा हा रोटर. ठीक आहे, या दोघांच्या मध्ये फिफ्थ सीट कितीचा असणार, तुमचा 90 degree असणार आहे. ठीक आहे, द वाइंडिंग करंट आर 90 degree फेज शिफ्टेड विथ रिस्पेक्ट टू इच अदर. जसं तुम्हाला मी आता सांगितलं तसं काय, ते 90 degree फेज शिफ्ट मध्ये. द टू वाइंडिंग प्रोड्युसेस अ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड इन द एअर गॅप बिटवीन स्टेटर अँड रोटर. ऑब्व्हियसली दोन प्लस असल्यामुळे काय होणार, ते रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार करणार आहे. दिस रोटेटिंग फील्ड विल मेक द रोटर रोटेट्स इन द सेम डायरेक्शन ऍज पर प्रिन्सिपल ऑफ इंडक्शन. तुमचं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड कसं होणार आहे, जे काही इंडक्शनचं प्रिन्सिपल आहे, फॅरडेज लॉ ऑफ इंडक्शनचा जो काही तुमचा प्रिन्सिपल आहे, त्यानुसार ते काय होणार आहे, रोटेट होणार आहे. Thus, the split phasing principle makes the single phase induction motor self-starting. तर तुम्ही असं केलं तर तुमची मोटर काय होणार आहे, सेल्फ स्टार्ट होणार आहे. करंट फ्लोइंग थ्रू द टू वाइंडिंग शुड बी अप्रॉक्सिमेटली फेज शिफ्टेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस रिव्हॉल्विंग मॅग्नेटिक फील्ड. तुम्हाला करायचं असेल सेल्फ स्टार्टिंग, सपोज तुमची पहिली लाईन आहे, सॉरी पहिली वेव्हफॉर्म आहे तुमची प्लक्सची, तर दुसरी कशी असली पाहिजे, ह्या ठिकाणी तुमचं मॅक्झिमम कंडिशन यायला पाहिजे. ओके, म्हणजे या टाइपचं काय तर तो असेल, या टाइप मध्ये तुमची दुसरी वेव्हफॉर्म असेल, जेणेकरून काय होईल, तुमची मोटर सेल्फ स्टार्टिंग होईल. देर आर मेनी मेथड्स आर अवेलेबल टू डू दिस, बट मेनली टू मेथड्स आर युज्ड हियर, रेजिस्टन्स स्प्लिट फेज मीटर अँड कॅपॅसिटर स्प्लिट फेज मोटर. ठीक आहे, तुम्हाला जसं हे टाइप्स आहेत ना इंडक्शन मोटरचे, कॅपॅसिटर स्टार्ट, कॅपॅसिटर रन किंवा रेजिस्टन्स स्टार्ट, ह्यामध्ये तुम्हाला म्हणजे बेटरली ते अंडरस्टँड होईल. ओके, हे थोडं तुम्हाला किचकट वाटत असेल मे बी, पण जसं आपण हे टाईप्स बघू ना, तुम्हाला ते मोर इझी किंवा तुम्हाला सोपं वाटेल. ठीक आहे, म्हणजे काय कन्सेप्ट ऍक्च्युअली तुम्हाला समजेल, हे फक्त प्रिन्सिपल समजून घ्या की आपण दोन फील्ड का तयार केले. ठीक आहे, तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुमचा फॅन, बेस्ट एक्झाम्पल सांगतो तुमचा फॅन. जेव्हा आपण फिजिकली चालू होईल तेव्हा तुम्हाला समजावून सांगतोच मी. ठीक आहे, म्हणजे काय असतील ऍक्च्युली फॅनमध्ये, जर तुम्ही बघितला सुरुवातीला कॅपॅसिटर असतोय बघा, तो फॅनच्या तुमच्या वरती असतोय, बरोबर आहे ना, आणि आतमध्ये तुमचं काय असतंय, तुमची फॅनचं कन्स्ट्रक्शन असते. आतमध्ये जर तुम्ही उघडून बघितला तर त्या ठिकाणी दोन वायंडिंग असतात बघा, दोन काय केले असतात, वायंडिंग केले असतात, तेच तुमचे एक स्टार्टिंग वायंडिंग आणि एक ऑक्झिलरी वायंडिंग असते, आणि हा कॅपॅसिटर कशासाठी असतोय, तुमचा स्टार्टिंगसाठी. ठीक आहे, हे तुम्हाला जर फिजिकली चालू आहे तुम्हाला फॅन वगैरे दाखवेन मी. ठीक आहे, फक्त हे लक्षात ठेवा तुमचं प्रिन्सिपल काय, सिंगल फेज इंडक्शन मोटर. ठीक आहे, थँक्यू.